वेलकम टू एसएसटी कॉलेज आर्ट्स एंड कॉमर्स. दिस इज एसएसटी एडुपीडिया. माय नेम इज नीता विजय जगताप. आज अपन FYBA सेम टू या मधील सामाजिक आधुनिक आव्हाने या मधला एक टॉपिक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण क्राइम अँड सुसाइड अमंग यूथ, युवकांचे गुन्हेगारीचे प्रमाण आणि त्याचबरोबर होणाऱ्या युवकांच्या आत्महत्या हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, हा जो विषय आहे फाउंडेशन कोर्स, या विषयामध्ये आपण समाजामध्ये ज्या समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, त्या सामाजिक कोणत्या समस्या आहेत आणि त्याचबरोबर त्या समस्यांवर कोणत्या प्रकारचे उपाययोजना आहेत याबद्दल आपण या विषयामध्ये अभ्यास करत असतो. मुलांनो, आज आपण युवकांमधील गुन्हेगारी आणि क्राईम अमंग यूथ हे आपण अभ्यासणार आहोत. आजची युवा पिढी, ही युवा पिढी जर आपण पाहिली तर वाम मार्गाचा अवलंब करते. झटपट पैसा कमवण्याच्या उद्देशाने ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात. त्याचबरोबर ते पटकन श्रीमंत होण्यासाठी कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही थराला ते जातात आणि त्याच्यासाठी काही कारणं आहेत. ही मुलं अशा ह्या वाम मार्गाचा का अवलंब करतात यासाठी काही कारणं दिलेली आहेत. युवकांमधील गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर 44% हे एवढं प्रमाण आहे. यामध्ये जर आपण वयोगट जर बघितला तो वयोगट 11 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतचा वयोगट, या वयोगटातीलच विद्यार्थी जर आपण बघितलं, या वयोगटातीलच मुलं या गुन्हेगाराकडे वळत असताना आपल्याला दिसतात. मुलांनो, यामध्ये काही कारणं आहेत की गुन्हेगार होण्यासाठी काही कारणं आहेत, क्राईम घडण्यासाठी काही कारणं आहेत. कोणती कारणं आहेत ते आपण पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत. मुलांनो, यामध्ये सगळ्यात पहिलं आहे गरिबी, दुसरं आहे बेरोजगारी, तिसरं आहे मद्यपान किंवा व्यसनाधीनता, लैंगिक छळ, त्याचनंतर पैसा मिळवणे सुलभ, सायबर गुन्हे, विशिष्ट व्यक्तिमत्व आणि मानसिक संतुलन, ही सगळी कारणं युवकांमधील गुन्हेगारी होण्याचे महत्त्वाची कारणं आहेत. सगळ्यात पहिले गरिबी. यामध्ये आपण पाहतो की गरिबी जी आहे त्या गरिबीमध्ये आई वडील हातमजुरी करणारे असतात, त्याचबरोबर ते रोजच्या रोज उदरनिर्वाह करत असतात, रोजका रोजगार मिळवत असतात. दा 18 विश्व जर तसं पाहिलं तर दारिद्र्य आणि गरिबीकडे पूर्ण कुटुंब वर्ग असतो आणि अशामध्ये अशा पालकांचे मुलं या युवकांच्या गुन्हेगारीकडे वळत असतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरिबी हे मूळ कारण आहे आणि त्यामुळे या वळणा या क्राईमकडे जास्त करून विद्यार्थी वळत असतात. त्याचबरोबर मुलांनो, जर आपण बघितलं तर गरिबी हे मूळ कारण आहे युवकांमधील गुन्हेगारीचं. मूळ कारण जर आपण बघितलं तर काय आहे, तर गरिबी. त्याचनंतर बेरोजगारी. आज आपण पाहत आहोत बेरोजगार दिवसेंदिवस जर आपण बघितलंय की बेरोजगारी ही खूप वाढत आहे. पूर्ण देशामध्ये जर आपण बेरोजगारी पाहिली तर या बेरोजगारीमध्ये रोजगार, ज्यांना रोजगार मिळत नाही, उदरनिर्वाह होऊ शकत नाही किंवा उद्योगधंदेही मिळू शकत नाही किंवा ते नोकरीला नसतात, अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह रोजचा होत नाही, असे बेरोजगार हे एक मूळ कारण आहे. बेरोजगारीचे मुलं ही काय करत असतात, तर झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने आणि झटपट पैसा मिळवण्याच्या नादाने ते काय करत असतात, तर गुन्हेगाराकडे या गोष्टीकडे ते काय करतात, वळतात. आणि त्यांना काय करतात, कमी कमी वेळामध्ये त्यांना जास्त पैसे मिळवायचे असतात
आणि हा दृष्टिकोन असतो आणि त्यामुळे ही बेरोजगारी सुद्धा या युवकांमधील गुन्हेगारीमध्ये जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं कारण आहे. तिसरं व्यसनाधीनता. आता व्यसनाधीनता जर आपण बघितलं तर मद्यपान, या मद्यपानामुळे सुद्धा मुलं असं नाही मद्यपानच आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे ब्राऊन शुगर आहे, ड्रग्ज आहेत, अशा वेगवेगळ्या व्यसनाच्या अधीन मुलं झालेले आपण पाहिलेले आहेत. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर वयोगट हा लहान वयोगट आहे. स्लम्स एरिया जर आपण बघितल्या तर ह्या एरियांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे चित्रण अनेकदा पाहायला मिळत असतात. आणि यामध्ये बेरोजगारी, त्याचबरोबर मद्यपान लहान लहान वयोगटातील, आणि ते काय करत असतात, मोठ्या आपल्या पालकांचंच अनुकरण करत असतात. आणि पालकांचंच अनुकरण ते करून काय करत असतात तर या मद्यपानाकडे वळत असतात. मद्यपानाव्यतिरिक्त अनेक दुसरेही व्यसन या मुलांना लवकरच लहान वयोगटामध्येच लागत असतात. तिसरं आहे लैंगिक छळ. यामध्ये जर आपण बघितलं तर मुलांनो लैंगिक छळ, या लैंगिक छळामध्ये जर आपण बघितलं तर लहान वयोगट जे आहेत, लहान मुलं आहेत, या बाबतीत, लहान मुलांच्या बाबतीत असे छळ झालेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लहान मुलं बळी पडलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पैसा मिळवणे सुलभ, पैसा मिळवणे सुलभ म्हणजे मुलांना काय झालं आहे, आत्ताच्या नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीला त्यांना पैसा मिळवणं सोपं झालेलं आहे. ते काय करतात तर कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये ते जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या या अभ्यासापायी, अभ्यास आहे त्यांचा, आणि त्या अभ्यासापायी ते लोकं काय करत असतात तर पैसे मिळवण्याच्या दृष्टीने गुन्हे करत असतात. गुन्हे केले की ते त्या वळणा गुन्ह्यांकडे काय होत असतात तर वळत असतात. त्याचबरोबर सायबर गुन्हे. मुलांनो जसं गरिबी हे मूळ कारण आहे, त्याचबरोबर अशा प्रकारचे अनेक सायबर गुन्हेसुद्धा त्यांच्या हातून घडत आहेत. सायबर गुन्हे, या सायबर गुन्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर ATM ने पैसे काढणे, त्याचबरोबर बँक जे आहे त्या बँकेत पण काय केले जातात, ज्या माहिती असते ती माहिती चोरली जाते, म्हणजे अशा प्रकारे हॅकिंग, माहिती चोरणे, त्याचबरोबर व्हायरस, असे वेगवेगळे सायबर गुन्हे या तरुण पिढींकडून अशा घटना घडत आहेत. काय तर त्यांच्याकडे जो वेळ आहे तो वेळ त्या कारणी लावत नाही, जो अभ्यासाचं वय असतं त्या अभ्यासाच्या वयामध्ये अभ्यास न करता ते काय करतात तर झटपट श्रीमंत व्हायचं आहे. आणि या झटपट श्रीमंत व्हायच्या अनुषंगाने ते काय करत असतात, पैसा मिळवण्याच्या अनुषंगाने ते या गुन्ह्याकडे ते काय करत असतात तर वळत असतात. आणि याकडे आपण जर बघितलं तर तरुण पिढी याकडे जास्तीत जास्त आकर्षलेली आपल्याला दिसून येते. मुलांनो नंतर आहे विशिष्ट व्यक्तिमत्व आणि मानसिक संतुलन. कधीकधी एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन जर बिघडलं असेल किंवा या त्याचबरोबर मानसिक संतुलन कधी बरोबर नसतं, यामुळे सुद्धा या मानसिक संतुलना बिघडल्यामुळे सुद्धा काय होऊ शकतात तर युवकांमध्ये गुन्हेगारी होत असते. या युवकांमध्ये आजचा जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गामध्ये 44% जर आपण बघितली तर लोकसंख्येच्या 44% लोकसंख्या जर आपण बघितली तर ह्या युवकांमधल्या क्राईम्स, वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स घडत आहेत. वेगवेगळे पोलीस जर आपण बघितले तर वेगवेगळे गुन्हे घडत आहेत. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर बाल गुन्हेगारांचं प्रमाण जर बघितलं तर बाल गुन्हेगारांचं प्रमाण पण यामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि ही आजची ज्वलंत अशी फार मोठी समस्या आहे की फक्त एकमेव हेतू असतो की कमी श्रमामध्ये, कमी वेळामध्ये त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असतं आणि ते या गुन्हेगारीकडे काय करत असतात तर वळत असतात. आणि आत्ताची जर आपण बघितलं श्रीमंत वर्गातली मुलंसुद्धा या गोष्टींकडे वळत आहेत. श्रीमंत वर्गातली मुलं, त्याचबरोबर जी बेरोजगार आहेत, गरीब आहेत, अशा प्रकारचे अनेक मुलं ज्यांच्याकडे वेळ त्यांनी कारणी लावला पाहिजे, त्यांच्या अभ्यासासाठी वेळ कारणी लावला पाहिजे, परंतु ते काय करत आहेत तर त्यांचा वेळ ते युवक काय करत आहेत तर गुन्ह्यांमध्ये घालवत आहेत. आणि असे ज्वलंत प्रश्न समाजासमोर एक निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आता यामध्येच दुसरा पॉईंट आपण बघतोय की युवकांच्या आत्महत्या. आता युवकांच्या आत्महत्या का होत असेल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कौटुंबिक समस्या, त्यानंतर शैक्षणिक तणाव,
सामाजिक एकटेपणा, आर्थिक स्थिती, निराश, कामाचा तणाव, व्यसनाधीनता यामुळे आपण पाहत आहोत की युवकांच्या आत्महत्या होत आहेत. कौटुंबिक समस्या, मुलांनो, विद्यार्थ्यांना कौटुंबिक ज्या समस्या असतात, आत्ताचे जे युवक आहेत त्या युवकांमध्ये कौटुंबिक समस्या, अकाली पालकत्व युवकांमध्ये येत आहे. आईवडिलांचा जर मृत्यू झाला असेल तर अकाली पालकत्व त्यांच्यामध्ये येत असतं, आणि त्याचबरोबर अकाली पालकत्व आलं आणि त्यामुळे घर संसार कसा चालवायचा ही एक त्यांच्यासमोर, त्याचबरोबर घरातला जो संसार आहे तो कसा रेटायचा या सगळ्या गोष्टी त्यांना काय करायच्या असतात तर सामोरे त्यांना जावं लागतं. आणि ह्या सामोरे गेल्यानंतर ह्या कौटुंबिक समस्यांना आत्ताच्या युवकांना समोर जावं लागतं. वयोगट त्यांचा लहान असतो आणि या लहान वयोगटामध्येच त्यांच्यावर पालकत्वाची भूमिका निर्माण झालेली असते. त्यानंतर शैक्षणिक तणाव, परीक्षेमध्ये अपयश येणं, त्याचबरोबर परीक्षेच्या भीतीने परीक्षा कधी देत नाही, अशामुळे त्यांना शैक्षणिकसुद्धा काय येत असतो तर तणाव येत असतो. अभ्यासामध्ये कधी दहावी जर आपण बघितलं, दहावीचा वर्ग असतो, बारावीचा वर्ग, या परीक्षेमध्ये त्यांना अपयश आलं, नापास झाले, तर यामुळे या शैक्षणिक तणावामुळे यामुळे सुद्धा युवक काय करत आहेत तर आत्महत्या करत आहेत. या अशा प्रकारे त्यांना म्हणजे आत्ताची जी पिढी आहे या पिढीला लगेचच या पिढीला काय तर त्यांची जी इच्छा आहे जर त्यांना त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तर ती इच्छा पूर्ण न झाल्यामुळे त्यांची अपेक्षा पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण होत नाही, लगेच त्यांना नैराश्य येतं. आणि ह्या नैराश्याच्या भीतीपोटी ती लोक काय करत असतात, मुलं आत्महत्या, हे आजचे युवक काय करत असतात, आत्महत्या करत असतात. त्याचबरोबर सामाजिक एकटेपणा, आताचं जर आपण बघितलं तर कुटुंब पद्धत जी आहे ती सुरुवातीला एकत्रित कुटुंब पद्धत होती, परंतु आत्ताची कुटुंब पद्धत ही कशी आहे तर विभक्त कुटुंब पद्धत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील आणि त्याचबरोबर त्यांची दोन मुलं अशा प्रकारची विभक्त कुटुंब पद्धत आहे. आणि या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील जर नोकरीला जाणारे असतील तर मुलंही घरात एकटे असतात आणि त्यांच्यामध्ये काय येतो ते एकटेपणा येतो. ते कुणाशी बोलत नाही, कुणाशी ते एक्सप्रेस करत नाही आणि ह्या एकटेपणामुळे हा सामाजिक ते समाजामध्ये वावरत नाही, समाजामध्ये मिसळत नाही, मिक्स होत नाही आणि यामुळे त्यांना काय होत असतो तर एकटेपणा येत असतो. आणि ह्या एकटेपणामुळे युवक काय करत असतात तर आत्महत्याला प्रवृत्त असतात. स्वतःच्या ज्या गोष्टी शेअर करायच्या असतात त्या गोष्टी न शेअर केल्यामुळे त्या काय होतात तर युवकांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आर्थिक स्थिती, आर्थिक स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक स्थिती आत्ताची जी परिस्थिती आहे, दर आर्थिक परिस्थितीमध्ये उच्च, मध्यम, त्याचबरोबर निम्न अशा प्रकारे स्तर आहेत. आणि या आर्थिक स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आर्थिक स्थिती पण जर खूप गरीब असतील, दारिद्र्य रेषेखालील परिस्थितीतील युवक जर असतील तर त्यांना आर्थिक स्थितीमुळे सुद्धा नैराश्य येतं आणि त्यामुळे सुद्धा ते काय करू शकतात तर आत्महत्या करू शकतात. नैराश्य, त्यांची इच्छा आहे ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तर युवकांची इच्छा पूर्ण नाही झाली, त्यांच्या मनासारखं झालं नाही तर त्यांच्यामध्ये नैराश्य येतं, भीती निर्माण होते, न्यूनगंड निर्माण होतो आणि यामुळे या नैराश्यामुळे ते काय करत असतात तर आत्महत्या करत असतात. त्याचबरोबर कामाचा तणाव, आता जर आपण बघितलं कामाचा तणाव यामध्ये सुद्धा काही युवक वर्ग आहे, त्या युवक वर्गामध्ये त्या युवक वर्गाला कामाचा ताण मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होऊन ते काय करत असतात तर या कामाचा ताण त्यामुळे हे सगळं त्यांना युवकांच्या आत्महत्या घडून येतात. व्यसनाधीनता, आजची जी युवा पिढी आहे, तरुण पिढी आहे, ती व्यसनाधीनतेकडे वळत आहे. कारण या हे म्हणजे पालकांचं ते अनुकरण करत असतात, पालकांचं अनुकरण
केल्यानंतर त्याचबरोबर आपले मित्रमंडळी त्यांच्या संगतीमुळे सुद्धा ते अनुकरण करत असतात आणि ही जी मुलं आहेत तरुण आजची तरुण वर्ग आहे ते व्यसनाधीनतेकडे वळत आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण जर बघितले की युवकांमधील गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे आणि त्याचबरोबर युवकांच्या आत्महत्याही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. थँक्यू व्हेरी मच.